संभाजीराव केंद्रीय महाविद्यालय जळकोट सूक्ष्मजीवशास्त्र विभागातर्फे लसीकरणाबद्दल जनजागृती करण्यासाठी हा छोटासा संदेश। नमस्कार। लसीकरण का बर महत्त्वाचे आहे कारण ही महामारी थांबवण्याची एकमेव महत्त्वपूर्ण उपाय म्हणजे लसीकरण आहे। लस घेतल्याने स्वतःचेच नाही तर आपल्या अवतीभोवती राहणाऱ्या सर्व लोकांचे संरक्षण होते, विशेषतः ते लोक जे की म्हातारे आहेत किंवा ज्यांची इम्युनिटी पॉवर म्हणजेच रोगप्रतिकारक क्षमता कमी आहे अशा लोकांचे संरक्षण होते, त्यामुळे लस अवश्य घ्या। लसीकरण केल्यामुळे इतर संसर्गजन्य रोगांपासून आपले संरक्षण होऊ शकते, त्यामुळे लसीकरण करणे गरजेचे आहे। लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग फैलावू न देता लसीकरणाने आपल्याला सामूहिक प्रतिकार शक्ती वाढवता येते, म्हणूनच लस टोचून घेणे हा एक चांगला पर्याय। लसीकरण हे आपल्या आरोग्याची काळजी घेते व कोविड विरुद्ध लढायला मदत करते, म्हणून सर्वांनी लस घेणे महत्त्वाचे आहे। लस आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यात मदत करते व शरीरात अँटीबॉडी तयार करून शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचे काम ही लस करते। लसीकरण केल्यास किंवा घेतल्यास कोरोना व्हायरसचा धोका 95% कमी होतो, त्यामुळे सर्वांनी लसीकरण घ्यावे। लसीकरण केल्याने आपण आजारापासून दूर राहू शकतो व कोरोनाशी लढायला शक्ती मिळते। कोवॅक्सिन असो अथवा कोविशिल्ड, करून घ्या कुटुंबासह स्वतःचे लसीकरण। कोणत्याही परिस्थितीत होऊ देऊ नका स्वतःचे व इतरांचेही मानसिक खच्चीकरण, म्हणून घरी राहा, सुरक्षित राहा आणि लसीकरण करून आपले व आपल्या कुटुंबियांचे कोविडपासून संरक्षण करा। प्रत्येकाने आपल्या कोरोना केंद्रावर जाऊन प्रत्येकाने कोरोना लस घ्यावी। कोरोना लस घेतल्यामुळे आपल्या शरीरामधील जी इम्युनिटी पॉवर आहे तो लस घेतल्यामुळे इम्युनिटी पॉवर स्ट्रॉंग होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचा रोग होणार नाही। आणि आपल्या ज्या आजूबाजूतील जी लोक आहेत त्यांना सुद्धा याचा धोका होणार नाही, म्हणून प्रत्येकाने आपल्या व आपल्या परिवारासाठी किंवा आपल्या लोकांसाठी ही लस घ्यावी। आणि आपणच नाही तर प्रत्येकाला सांगावं की कोरोना लस घ्या, जेणेकरून त्यांना आपल्या कोरोनाबद्दल जी भीती आहे ते त्यांच्या मधली भीती कमी होऊन जाईल आणि प्रत्येकाने लस घेतलीच पाहिजे। जवळच्या कोरोना केंद्रावर जाऊन प्रत्येकाने लस घ्यावी। धन्यवाद।